good morning students in our last lecture we have studied about cultivation of carrot crop in that we have seen botanical name family varieties seed rate spacing and yield of carrot crop first botanical name docus carota फॅमिली आंबेली फेरी कॅरेट म्हणजे गाजर याचे बॉटॅनिकल नेम किंवा शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा असे आहे याचे कुळ आंबेली फेरी हे आहे देन व्हरायटीज पुसाकेश्वर पुसा मेघाली पुसा यमदग्नी नंट्स, बोलेरो नापा इंडियन पिंक देशी ऑरेंज एट्सेट्रा व्हरायटीज म्हणजे वान कैरट म्हणजे गाजर या भाजीचे काही लोकप्रिय वान पुढीलप्रमाणे पुसाकेशर पुसा मेघाली पुसा यमदग्ने नट्स बोलेरो नापा, इंडियन पिंक आणि देशी ऑरेंज देन सिडरेट एट टू टेन किलोग्रॅम्स पर हेक्टर सिडरेट म्हणजे बियाणाची मात्रा कॅरट म्हणजे गाजर या वनस्पतीच्या लागवडीसाठी आठ ते दहा किलो बियाणे प्रति हेक्टर एवढी बियाणाची मात्रा आवश्यक असते देन स्पेसिंग थर्टी बाय फिफ्टीन सेंटीमीटर स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर कॅरेट कल्टिवेशनमध्ये तीस बाय पंधरा सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जाते देन हील्ड, टेन टू ट्वेल्व टन्स पर हेक्टर हिल्ड म्हणजे उत्पादन कॅरेट कल्टिवेशनपासून दहा ते बारा टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते टुडे वी आर गोईंग टू स्टडी अबाऊट रॅडिश क्रॉप बॉटॅनिकल नेम रेफॅनस साटायवस फॅमिली क्रुसिफेरी रॅडिश म्हणजे मुळा याचे शास्त्रीय नाव रेफॅनस साटायवस हे आहे याचे कुळ क्रुसिफेरी हे आहे देन व्हरायटीज पुसा रेशमी पुसा हिमानी पुसा देशी पुसा केतकी अर्क निशांत जॅपनीज व्हाईट एटसेट्रा व्हरायटीज म्हणजे वान रेडिश या भाजीचे काही महत्त्वाचे वान पुढीलप्रमाणे पुसा रेशमी पुसा हिमानी पुसा देशी पुसा केतकी अर्क निशांत जॅपनीज वाईट देन सिगरेट एट टू टेन किलोग्रॅम्स पर हेक्टर सिडरेट म्हणजे बियाणाची मात्रा रेडिश कल्टिवेशनमध्ये आठ ते दहा किलो बियाणे प्रति हेक्टर लागवडीसाठी आवश्यक असते देन स्पेसिंग थर्टी बाय फिफ्टीन सेंटीमीटर स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर रेडिश कल्टिवेशनमध्ये तीस बाय पंधरा सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जाते देन यील्ड 15 टू to 20 टन्स पर हेक्टर यील्ड म्हणजे उत्पादन रेडिश कल्टिवेशन पासून 15 ते 20 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते आज आपण रेडिश कल्टिवेशनमध्ये बॉटॅनिकल नेम फॅमिली व्हरायटीज सिडरेट स्पेसिंग इल्ड हे घटक अभ्यासले फर्स्ट बॉटॅनिकल नेम रेपेनस सटाइवस, फॅमिली क्रुसिफेरी रेडिश म्हणजे मुळा याचे शास्त्रीय नाव रेफॅनस सटाइवस असे आहे याचे कूळ कृषी फेरी हे आहे देन व्हरायटीज पुसा रेशमी पुसा हिमानी पुसा देशी पुसा केतकी अर्क निशांत जॅपनीज व्हाईट इटसेट्रा व्हरायटीज म्हणजे वान सिडरेट एट टू टेन किलोग्रॅम्स पर हेक्टर सिडरेट म्हणजे बियाणाची मात्रा रेडिश कल्टिवेशनसाठी आठ ते दहा किलो बियाणे प्रति हेक्टर एवढी बियाणाची मात्रा आवश्यक असते देन स्पेसिंग थर्टी बाय फिफ्टीन सेंटीमीटर स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर तीस बाय पंधरा सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जाते देन इल्ड फिफ्टीन टू ट्वेंटी टन्स पर हेक्टर इल्ड म्हणजे उत्पादन रॅडिश कल्टिवेशनपासून पंधरा ते वीस टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते इथे रेडिश कल्टिवेशन संपले आहे पुढील लेक्चरला आपण वॉटरमेलॉन कल्टिवेशन अभ्यासणार आहोत धन्यवाद